तर इयत्ता 10वीच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारेश्कुया या YouTube चॅनल वरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षभर आपण अगदी व्यवस्थितपणे तुमची तयारी करून घेतलेली होती. इयत्ता 8वी पासून आपण जर विचार केला तर तुमची अगदी परफेक्ट तयारी आपण करून घेतलेली आहे. आणि या वर्षीचा आपला सिलेबस आजपासून आपण सुरू केलेला आहे. संपूर्ण प्रकरण यांनी शिकवलेली आहेतच, परंतु या वर्षी देखील तुम्हाला प्रत्येक प्रकरण अगदी डीप मध्ये आणि अगदी परीक्षेच्या आधी सुद्धा तुम्हाला संपूर्ण प्रकरणांचे आयएमपी प्रश्न आणि संपूर्ण तयारी आपण 100% करून घेणार आहोत, जी मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही नक्कीच पाहिलेली असेल. आज आपल्याला आपलं इयत्ता 10वीचं अतिशय महत्त्वाचं प्रकरण क्रमांक 1 अभ्यासायचंय. तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी रोज लेक्चर अटेंड करायचे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. दुसरा महत्त्वाचा ज्यांना व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचं त्यांनी या नंबरवरती नाव वर्ग जिल्हा नक्कीच पाठवा 98 90 55 42 31 नंबरवरती, जेणेकरून रोजच्या लाईव्हच्या लिंक तुम्हाला 100% चांगल्या पद्धतीने मिळतील. तर पहा पहिलं आपलं जे प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण, म्हणजे एखादी वस्तू जर मी वरती फेकली तर ती वस्तू खालच्या दिशेने पडते किंवा खाली जमिनीच्या दिशेने म्हणजे केंद्राच्या दिशेने काय होते आकर्षित होत असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. म्हणजे ती वस्तू जर वरती फेकली ती जमिनीच्या दिशेने जाणार आहे. आता तुम्हाला काही महत्वाचं तुमचं टेक्स्टबुक कसं आहे ते पहिलं सांगतो. तुमचं हे इयत्ता 10वी मराठी मीडियमचं विज्ञान भाग 1 टेक्स्टबुक आहे. अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी घेतलं नसेल त्यांनी हे टेक्स्टबुक नक्कीच घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय करता येईल अभ्यास करता येईल आणि चांगले गुण तुम्हाला मिळवता येतील. याच्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे आपलं गुरुत्वाकर्षण नावाचं प्रकरण आहे, ते डिस्कस करतोय आपण. ओके, तेच प्रकरण बरेच विद्यार्थी या ठिकाणी प्रेझेंट आहे, सगळ्यांचं वेलकम आहे. बाळांनो सध्या फक्त मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे लाईव्ह घेतोय. उद्या याच वेळेला बाळा तुम्हाला मॅथ्सचं लेक्चर पाहायला मिळेल. इंग्लिश ग्रामर सुद्धा आपलं रोज चालू आहे. सगळ्यांना माझी विनंती असेल, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना विनंती असेल तुम्ही व्हिडिओला लाईक करत जावं बाळांनो. तुमचा एक लाईक मला चांगल्या पद्धतीचं नक्कीच प्रोत्साहन मिळून देत असतो. ओके यस ठीक आहे सर. ओके एनएमएमएस लेक्चर्स आहे का? एनएमएमएस लेक्चर सकाळी 5 वाजता असतात. ओके पहा आता इथे तुम्हाला काही प्रश्न विचारले याच्यामध्ये काय येऊ शकतं मी तुम्हाला आता सांगतो. या प्रकरणामध्ये बाळांनो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे अभिकेंद्री बल म्हणजे काय यावरती 100% प्रश्न असतो. दुसरं म्हणजेच या प्रकरणामध्ये आपल्याला गुरुत्वाकर्षण असेल. हा कन्सेप्ट कोणकोणते आहे, गुरुत्वाकर्षण म्हणजेच काय, वर्तुळाकार गती व अभिकेंद्री गती. पहा लक्षात घ्या, वर्तुळाकार गती म्हणजेच गोलाकार असणारी जी गती असते त्या गतीबद्दल अभ्यास करायचा. त्याच पद्धतीने दुसरी महत्वाची गती असते अभिकेंद्री, म्हणजे केंद्राच्या दिशेने असणारी जी गती आहे. ज्या वेळेसला एखादी वस्तू गोलाकार रीतीने वर्तुळाच्या परिघाच्या दिशेने फिरते त्यावेळेसला ती वस्तू जर केंद्राच्या दिशेने झुकत असेल तर त्याला आपण अभिकेंद्री असं म्हणतो. त्यानंतर महत्वाचे 3 केपलरचे नियम आयएमपी प्रश्न आहे बाळांनो. 100% तुम्हाला केपलरच्या नियमांवरती प्रश्न असतो. माझ्याकडे ज्या ऑफलाईनला विद्यार्थी क्लास आहेत त्या ऑफलाईनच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचे मी अगदी फटके देऊन का होईना पण 100% त्या ठिकाणी केपलरचे नियम पाठ करून घेतलेले आहेत. आतापर्यंत जेवढा टॉपिक हा कव्हर झालाय पूर्ण टॉपिक परफेक्ट केलाय. काही इक्वेशन पुढे अगदी परफेक्ट आहे ही सुद्धा तुम्हाला मी अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जी तुम्हाला परफेक्ट करायची आहे. याच्यावरती महत्वाची एक्झाम्पल असतील ती सुद्धा पाहूया. पुढे एक महत्वाचा नियम आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 / d2. हा वैश्विक सिद्धांत आहे, तो सुद्धा तुम्हाला डीप मध्ये मी अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तो सुद्धा तुम्ही पाहायचा आहे. ओके येस बरेच विद्यार्थी आहे, सगळ्यांचं वेलकम आहे. ओके पुढे पहा, पुढे तुम्हाला माहित त्वरण, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण ज्याला आपण स्मॉल जी असं म्हणतो. कोणते लेटर वापरतो आपण, स्मॉल जी वापरतो, ते सुद्धा पाहायचंय. मुक्त पतन, मुक्त पतन म्हणजेच काय, एखादी वस्तू जर आपण उंचीवरून जर सोडली तर ती सहजपणे खाली पडणार नाही.
एखादी वस्तू वरतून खाली पडते ते जे आहे मुक्त पतन त्या संदर्भात सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे पुढे आहे मानु मुक्ती वेग मुक्ती वेग म्हणजे काय एखाद्या वस्तूला जमिनीपासून आकाशामध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी कमी कमी असणारा जो वेग असतो त्यालाच आपण काय म्हणतो मुक्ती वेग असं म्हणतो महाभारत या कन्सेप्ट आपल्याला पुढे क्लियर 100% करायचं आहेच ओके नोट्स द्या या लेसनच्या ओके नक्कीच तुम्हाला मी शिकवता शिकवता ते सुद्धा नक्कीच सांगेल ओके त्यामुळे बाळांनो नक्कीच तुम्हाला लक्ष द्यायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट क्वालिटी वरती जाऊन तुम्हाला काय करा मोबाईलची क्वालिटी एडवान्स वरती जाऊन 700 bits ठेवा तुम्हाला संपूर्ण लेक्चर क्लियर दिसेल असं क्लियर दिसेल तुम्हाला ओके एकदम क्लियर दिसेल ठीक आहे यस हां ज्या विद्यार्थ्यांना माझी विनंती असते बाळांनो जे आवश्यक आहे तेच फक्त कमेंट्स मध्ये बोला जास्तीत जास्त कमेंट्स तुमच्या उत्तरासंदर्भात मला पाहिजे बाकीचे ज्या कमेंट्स असतील त्या प्लीज पुढील आपल्या लेक्चरला तरी करू नका अशी माझी विनंती असेल पहिला प्रश्न तुम्हाला विचारला पहा माझा सुद्धा तुम्हाला पहिला प्रश्न असेल पहा त्याने म्हटलं थोडे आठवा जर एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येईल पहा पहिला प्रश्न विचारलाय जर बल लावलं आपण बल लावल्यास काय परिणाम होईल पहा लावल्यास काय परिणाम होतो कोण सांगतं मला जर एखाद्या वस्तूवरती जर आपण बल लावलं तर नक्की काय होणार आहे कोण सांगतं सेमी इंग्लिश माध्यम आहे का सर उद्या बाळांनो लेक्चर असेल उद्या तुमचं मराठी मीडियमचं गणिताचं लेक्चर असेल याच वेळेला त्याच वेळेसला माझं सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रॅव्हिटेशन नावाचं हे पहिलं प्रकरण मी तिकडे चालू करणार आहे उद्या ठीक आहे एखाद्या वस्तूला बल लावल्यास त्यामध्ये विस्थापन होईल श्रेया साळुंकेचं खूप सुंदर उत्तर आलंय बिडकरचं उत्तर आलंय एखाद्या वस्तूला बल लावल्यास काय होतं ती वस्तू जागेवरती एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एखादी वस्तू आहे या वस्तूवरती जर मी इकडून बल लावलं तर त्या वस्तूचं काय होणार आहे जर मी बल प्रयुक्त जर केलं तर त्या वस्तूचं काय होणार आहे विस्थापन होणार आहे काय होणार आहे विस्थापन होणार आहे म्हणजे ती वस्तू एका जागेवरून तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळेल स्ट्रेट पुढे जाईल ती वस्तू म्हणजे थोडक्यात त्या वस्तूचं काय होणार आहे ती वस्तू पुढे ढकलली जाईल ठाकरेंचं उत्तर बरोबर आहे भोसेकर आहे वैराळे असेल देसाई असेल किती आहे ईशा आहे यस व्हेरी गुड बाळ खूप छान उत्तर गुरव नावाचा विद्यार्थी आहे त्याच्या गतीमध्ये आणि त्याच्या दिशेमध्ये काय होईल बदल होईल कसं तर इकडे पहा समजा एखादी वस्तू इकडून येते आहे आणि जर आपण इकडून बल लावलं तर एकतर ती वस्तू काय होईल थांबेल किंवा त्याची दिशा काय होणार आहे बदलणार आहे तसं सुद्धा पाहायला मिळेल एकतर त्या वस्तूला त्या ठिकाणी गतीमध्ये बदल होईल जर ती स्थिर असेल तर तिला गती मिळेल आणि ती वस्तू जर एका जागेवरती आहे तर तिच्या दिशेमध्ये सुद्धा काय होणार आहे बदल होणार आहे हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारलाय दुसरा प्रश्न पहा ओके पुढचा प्रश्न तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहित आहे कोण सांगते मला बलाचे प्रकार चला पुढचा प्रश्न पहिला हा पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न बलाचे प्रकार कोणकोणते तुम्हाला माहित आहे चला कोण सांगतो उत्तर बलाचे प्रकार पहा दुसरा प्रश्न तुम्हाला विचारलाय बलाचे प्रकार तुम्हाला कोणकोणते आठवीला झालंय तुम्हाला बलाचे प्रकार कोणकोणते असतात सांगा ज्याला शक्य आहे त्यांनी नक्कीच प्रयत्न करा बलाचे प्रकार सांगण्याचा यस स्थितीज बल स्नायू बल अभिकेंद्री बल खूप छान बाळ जे विद्यार्थी ते उत्तर देत आहेत ते खरेच गरजू आणि ज्यांना काहीतरी शिकायचं आहे ज्यांना चांगले पर्सेंट मिळवायचे पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असे विद्यार्थ्यांच्या कमेंट्स मला पाहायला मिळत आहेत खूप छान बाळ जिथे आहे झिंदळे आहे त्याच पद्धतीने वैराळे आहे भोसेकर असेल बिडकर असेल पाटील असेल हे आपले हुशार विद्यार्थी आहेत बाळांनो लोंढे आहे सरबरे असेल भोसेकर असेल माझी तुम्हाला बाळांनो एक विनंती आहे माझी प्लीज मला रिक्वेस्ट असेल तुमच्या संपर्कातील सर्व मित्रांना आपल्या व्हिडिओ नक्की शेअर करत जावं बाळांनो त्यांच्यापर्यंतही आपल्याला पोहोचायचंय अगदी क्वालिटी तुम्हाला शिकवण्याचा माझा प्रयत्न असेल एक दोन चार दिवसांमध्ये मी लॅपटॉपवरती तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे लॅपटॉपवरती आपली प्रकरण पटापट पूर्ण होणार आहे आणि विशेष तुम्हाला आता सांगतोय मी फक्त विज्ञान घेणार नाही तर इतर जे आपले विषय आहेत इतिहास असेल भूगोल असेल नागरिक शास्त्र असेल त्या विषयांना सुद्धा आपण सुरुवात करत आहोत ते विषय सुद्धा घेतोय ग्रामरचा जो भाग असेल ग्रामर सुद्धा तुमचं मी आता सध्या क्लिअर करतोय इंग्लिश ग्रामर जे तुम्हाला दाखवलं गेले त्याचं लेक्चर 3 वाजता असतं
त्या रिक्षाला आवर्जून उपस्थित राहा की मस्त सगळ्यांनी प्लीज ही विनंती असेल कारण की तुमचं ग्रामर मला परफेक्ट करायचंय 40 मार्काचं ग्रामरच असतं तुम्हाला ओके ठीक आहे चला बऱ्या जणांनी सांगितलं पहा चुंबकीय बल बरोबर बघा घर्षण बल आहे यस घर्षण बल आहे त्यानंतर बऱ्या जणांनी सांगितलंय त्या ठिकाणी जर पाहिलं घर्षण बल आहे त्यानंतर चुंबकीय बल आहे बरोबर मॅग्नेटिक फोर्स म्हणतो आपण त्याला चुंबकीय आहे त्यानंतर बऱ्याच जणांनी सांगितलं स्नायू बल आहे पहा स्नायू बल म्हणतो आपण त्याला स्नायू सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतं बरेच आहे मस्कुलर आहे फ्रिक्शनल घर्षण बल असेल ग्रॅव्हिटेशनल जे आता धड्याचं नाव आहे गुरुत्वीय बल कोणतं आहे बघा गुरुत्वीय बल गुरुत्वीय बल सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते हा सुद्धा भाग तुमच्या समोर त्या ठिकाणी असणार आहे यस सर सगळ्या सब्जेक्ट जर घेतलं तर नक्कीच येऊ शकता पोटेन्शियल फोर्स आहे मस्क्युलर फोर्स आहे बरेच विद्यार्थ्यांनी बरेच सांगितलं ओके सर पुढचा प्रश्न पहा गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे तिसरा प्रश्न विचारलाय बघा तुम्हाला गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे कोण सांगतं यस व्हेरी गुड खूप छान उत्तर प्रतिला चालू गुरुत्वाकर्षण बलाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तिसरा प्रश्न विचारलाय का तुम्हाला माहित आहे का या मुद्द्यामध्ये तुम्हाला तिसरा प्रश्न विचारलाय गुरुत्वाकर्षण हे जे बल आहे याच्या विषयी तुम्हाला काय माहिती आहे असा प्रश्न विचारलाय पहा झिंगडेचं आपलं उत्तर आलेलं आहे सर चार्जिंग नाही ओके नंतर पाहू शकता ज्यांना चार्जिंग नाही ते ओके गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वीकडे वस्तू घेतली जाते गुरुत्वाकर्षण बलाचा शोध आयझॅक न्यूटन यांनी लावला 100% खूप सुंदर उत्तर आलंय खायला या 100% गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वीकडे वस्तू घेतली जाते गुरुत्वाकर्षण बलाचा शोध बरोबर आहे निरंजन दुर्गा लोढेचं सुद्धा उत्तर खूप सुंदर आलंय भोसेकरचं उत्तर सुंदर आलेलं आहे पाटील वस्तू वरून खाली पडते बरोबर म्हणजे एखादी वस्तू आकाशाच्या दिशेने फेकली तर ती वस्तू खालच्या दिशेने येणार आहे हे कशामुळे पॉसिबल होतं हे संपूर्ण गुरुत्वाकर्षण बलामुळे पॉसिबल होतं लक्षात घ्या ओके दुसरं त्यांनी सांगितलंय पहा भुमरेचं उत्तर आलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिस्कवर्ड बाय आयझॅक न्यूटन बरोबर बघा हा याचा शोध जर कोणी लावला असेल गुरुत्वाकर्षणाचा तर न्यूटन या शास्त्रज्ञाने लावला कोणी लावला न्यूटनने मराठीमध्ये आपण न्यूटन असं लिहितो न्यूटन या शास्त्रज्ञाने शोध लावला आता माझा साधा सिंपल प्रश्न तुम्हाला आताच विचारतो हे न्यूटन कशाचं एकक आहे कोण सांगतो न्यूटन हे कशाचं एकक आहे हा माझा साधा सिंपल प्रश्न आहे श्रेया साळुंकेचं उत्तर आहे सत्यम परदेशी व्हेरी गुड बाळा बिडकर असेल साळुंके असेल किंवा इंटरचे विद्यार्थी आहे येस ग्रॅव्हिटीचं आहे बरेचसे बदल किती म्हणतोय बलाचे आहे संजय किती आहे तिकडे किती नावाचा विद्यार्थी आहे न्यूटनचा आहे न्यूटनचा नाही बाळ येस जूल जूल नाही बाळ मी काय विचारलंय की न्यूटन हे कशाचं एकक आहे येस गीतेचं उत्तर आलंय न्यूटन हे मानव बलाचे एकक आहे बल लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना जमलं नाही आता तुम्हाला याच्यावरती प्रश्न असतो तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न 100% असणार आहे हे जे गुरुत्वाकर्षण आहे गुरुत्वाकर्षणामध्ये न्यूटन शास्त्रज्ञाने शोधलं आहे आणि बल आहे म्हणून त्या ठिकाणी काय म्हणलं त्याला बलाचे एकक आहे न्यूटन हे आहे ओके आता आपण मेन पॉइंटला स्टार्ट करतो हे प्रश्न होते हे जनरल प्रश्न होते बघा समजले सगळ्यांना ह्या तीन प्रश्नांची उत्तर यस समजली असतील तर बेस्ट वेने तुम्हाला अगदी बेस्ट एक्सप्लेन करायचा माझा प्रयत्न असेल डीप मध्ये थोडस घेतो तुम्हाला प्रत्येकाला कळावं म्हणून डीप मध्ये घेऊन जातो यस व्हेरी गुड खूप छान तुमचं उत्तर बघा खूप सुंदर आलेलं आहे अतिशय सुंदर उत्तर प्रत्येक माझ्या विद्यार्थ्यांनी दिले व्हेरी व्हेरी नाईस बघा खूप छान हा बलाचे एकक आहे न्यूटन हे बलाचं एकक आहे नाईकचं उत्तर आलंय माणे असेल पवार असेल गीते असेल सरभरे असेल भोसेकर आहे बिडकर असेल खूप छान आता पुढचा मुद्दा ग्रॅव्हिटेशन आता तुम्हाला पुस्तकात दिलंय पहा गुरुत्वाकर्षण म्हटलंय आता या गुरुत्वाकर्षणाविषयी त्यांनी भरपूर अशी माहिती दिली आहे काय सांगितलंय पहा बरं या गुरुत्वाकर्षणाबद्दल त्यांनी ग्रॅव्हिटेशन म्हटलंय पहा तुमच्या पुस्तकात त्यांनी ऑलरेडी त्याचं एक्झाम्पल सुद्धा दिलंय एका सफरचंदाच्या झाडाखाली कोण बसलं होतं रे न्यूटन बसलेले होते मग त्यांना प्रश्न पडला की वरून सफरचंद जे खाली पडलंय ते लंबवर्तुळाकार दिशेतच खाली का आलं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्याची जी दिशा होती ती वर्तुळ का आली म्हणजे उभी का आली लंबवर्तुळाकारच का आली ती क्षितिज समांतर का नाही आली असा प्रश्न न्यूटनला पडला पहा त्यांनी पुढे एक्सप्लेन सुद्धा केलंय काय म्हणतोय पहा बरेच विद्यार्थी आहे त्या ठिकाणी यस
सर युअर टीचिंग इज व्हेरी नाइस थैंक यू सो मच ऑल माय डियर पहा पुढे पहा एक्चुअली बघा मी इयत्ता 12वी सायन्सला शिकवतो आणि दिस इज माय स्पेशल सब्जेक्ट ओके त्याच्यामुळे याच्यामध्ये डीप मध्ये आम्ही एग्जांपल सुद्धा तुम्हाला अवघडची वाटतं ती अगदी व्यवस्थितपणे मी घेणार आहे तुम्हाला समजतील अशा पद्धतीने घेणार आहे ओके पहा गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटन यांनी लावला हेही तुम्हाला सर्वांना माहीतच आहे असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला त्यांना प्रश्न पडला की सफरचंद सरळ खालीच का पडतात प्रश्न पडला पहा न्यूटनला की सफरचंद असं वरती आहे ना ते खालीच का आलं असं तर झाड काढत बसत नाही असं झाड तुम्हाला दिलंय पाहतेने आणि या झाडाच्या खाली असा तो बसला होता इथे बसलेला होता आणि वरतून सफरचंद पडल्यावर तिथे खालीच का आलं त्याचा प्रश्न काय पडला की ते सफरचंद खालीच का आलं ते असं इकडे का नाही गेलं इकडे का नाही गेलं किंवा इकडे अशा दिशेने खाली का नाही ते सरळ का आलं असा प्रश्न न्यूटनला पडला त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला त्यांनी दिलंय पहा येस काय ते उत्तर पहा बरं त्यांनी प्रश्न पडला त्यांना प्रश्न पडला की सफरचंद सरळ खालीच का पडतात तिरकी का पडत नाही पुढे सांगितले पहा क्षितिज समांतर रेषेत का जात नाही म्हणजे अशा पद्धतीने इकडे का जात नाही इकडे का जात नाही तिरकी का जात नाही ती खालीच का येतात त्याचं उत्तर दिले पहा बऱ्याच विचारांनी त्यांनी निष्कर्ष काढला त्यांनी काय निष्कर्ष काढला ते पण पहा की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे काय करते आकर्षित करते पहा म्हणजे खाली इकडे पृथ्वी आहे ना ही पृथ्वी ती या सफरचंदाला काय करते खाली आकर्षित करते स्वतःकडे आकर्षित करते हा निष्कर्ष त्यांनी त्या ठिकाणी काढलेला आहे यस व्हेरी गुड पहा पुढे दिले त्यांनी या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते पहा म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पृथ्वी आकाशामध्ये प्रत्येक वस्तू जी आहे म्हणजे आकाशामध्ये फेकलेली जी आपण गुरुत्वाकर्षणासाठी किंवा वरती फेकलेली जी वस्तू आहे तिला स्वतःच्या केंद्राकडे खेचत असते मग त्या संदर्भातले अनेक प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नावरती सुद्धा आपण पुढे चर्चा करणार आहोत मग सन म्हणजे सूर्य खाली का पडत नाही दुसरं म्हणजे चंद्र खाली का पडत नाही चांदण्या खाली का पडत नाही किंवा आपण जे तारे म्हणतो ते तारे खाली का पडत नाही याचा प्रश्न प्लॅनेट उपग्रह असतील ते खाली का पडत नाही असा प्रश्न तुमच्या सुद्धा मनामध्ये येणं साहजिकच आहे मग त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला पुढे दिले त्यांनी पहा बऱ्याच विचारांनी त्यांनी निष्कर्ष काढला झाडांवरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने काय होते खाली पडते पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे तुम्हाला एक पृथ्वीवरती तुमच्या पुस्तकामध्ये असं इथे पहा पुस्तकामध्ये एक सफरचंदाचं झाड दाखवलंय त्यांनी बरोबर ना दाखवलंय का यस ओके यस ग्रहाच्या गतीमुळे यस ग्रहाच्या गतीमुळे ते खाली पडत नाही राईट खूप सुंदर उत्तर दिले ते पुढे पण सांगितले त्यांनी पहा पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड त्या ठिकाणी आपण जर पाहिले तर सफरचंदावरील भर पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते आकृतीमध्ये तुम्हाला चंद्र व पृथ्वी वरती चंद्र दाखवाय वरती असा वरती चंद्र दाखवाय असा इथे असं ऍपल आहे सफरचंद आहे आणि ही पृथ्वी दाखवली पृथ्वी आहे पहा मग त्याने पुढे हे पण सांगितलंय म्हणजे त्याच्यामध्ये त्याने आकृतीचं जे अंतर आहे ना तुमच्या दिलेल्या पुस्तकामध्ये नॉट अकॉर्डिंग टू दी ऍक्च्युअल कंडिशन म्हणजे खरं आहे का ते मला सांगा तुमच्या त्या झाड दाखवलंय आणि ते झाड अगदी जवळ दाखवलंय आहे का एवढे जवळ असणार आहे का ते नाही पहा न्यूटनने विचार केला की जर काही बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का तसे सूर्यग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंवरही ते प्रयुक्त होत असेल का असा प्रश्न पडला तो तुम्हाला मागाशी तुम्ही सांगितलाय कशामुळे सांगा बरं बाळांनो मला सांगा आपल्याला ठिकाणी असणारा जो प्लॅनेट आहे किंवा उपग्रह आहे त्यांच्यामध्ये असणारी जी ग्रॅव्हिटेशन आहे ती खाली का पडत नाही रे असा प्रश्न त्यांना पडलाय कोण सांगतोय या प्रश्नाचं उत्तर काय आहे म्हणजे त्या ठिकाणी असणारा एखादा चंद्र असेल किंवा सूर्य असेल किंवा एखादा उपग्रह आहे ते खाली का पडत नाही याचं कारण काय एका विद्यार्थ्याने मागाशी उत्तर दिलंय खूप छान उत्तर दिलं त्याने काय कारण असावं एनिवन फ्रॉम यू काय कारण असेल ते मला कुणी सांगू शकतं का येस तुमच्याकडून उत्तर येणं अपेक्षित आहे
अरे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी लाईक करे बा मला कमी दिसतंय प्लीज सगळ्यांनी एक एक लाईक करा बा प्लीज एक लाईक करायला आळशीपणा माझे दहावीचे विद्यार्थी जे जुने होते ना हजार विद्यार्थी असायचे मला लाईक तुमच्यासाठी सांगतो 1000 विद्यार्थी मागील वर्षी लाईवला आपले असायचे आता ही सुरुवात आहे थोडे दिवस पुढे जाऊया 1000 विद्यार्थी तुमच्या सोबत सुद्धा या ठिकाणी लाईवला असतील आणि एका लाईवला मला 1000 लाईक पाहायला मिळायचं बरं वाटायचं आता सुद्धा त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे बरेच विद्यार्थी अजून गावाला असतील मामाच्या गावाला असतील कुठे कुठे बाहेर असतील ते विद्यार्थी आल्यावरती अजून विद्यार्थी आपल्याला कनेक्ट होणार आहे 100% यस गतीमुळे यस उत्तर खूप सुंदर आलंय ग्रहाच्या गतीमुळे यस खूप छान म्हणजे इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय समजा ही पृथ्वी आहे पृथ्वी भोवती कोण फिरतोय चंद्र त्या ठिकाणी आपण पाहतो फिरतोय म्हणजे तो खाली का पडत नाही तर कशामुळे त्यांना एक प्रकारची गती असते गती लक्षात घ्या त्यांच्या विशिष्ट गतीमुळे ते जमिनीवरती पडत नाही हे त्याचं शास्त्रीय कारण आहे बाबा त्यांना सुद्धा गती असते व्हेरी गुड खूप छान उत्तर आलंय सारोंगे इथे वैराळे असेल लोंढे आहेत पाटील असेल देसाई असेल सरबरे आहे डुकरे असेल कदम असेल खूप छान अतिशय सुंदर उत्तर त्या ठिकाणी मला पाहायला मिळते थँक्यू सो मच एव्हरीवन मोशन असेल यश बिलकर आपला विद्यार्थी त्याचं सुद्धा उत्तर खूप सुंदर आहे पुढचा त्यांनी मुद्दा सांगितलाय आपल्याला बल व गती मला कोण सांगतोय बाबा बल व गती यांचा एकमेकांशी संबंध आहे का आणि तो काय आहे एनीवन फ्रॉम यू बल व गती यांचा एकमेकांशी संबंध आहे का आणि तो कसा आहे बल व गती कोण सांगता बल व गती यांचा एकमेकांशी संबंध आहे का आणि तो कसा आहे ते सुद्धा तुम्हाला खाली दिलंय ते तुम्ही सांगू शकता ना की काय संबंध आहे मला कोण सांगतो पहा म्हणजे एकदा तुम्हाला हे माहीत पाहिजे यस हो सर आहे सर मी पण लाईक केलं थँक्यू सो मच बाळा उत्तर चुकीचे आहे का सर गुरुत्वाकर्षणामुळे गुरुत्वाकर्षणामुळे नाही बाळा परदेशी गुरुत्वाकर्षण तर आहे गुरुत्वाकर्षणामुळे ती वस्तू खाली येणार ना बाळा बरोबर की नाही कशामुळे त्याचं उत्तर आहे तर त्याच्या गतीमुळे त्यांना विशिष्ट गती असते फास्ट गती असते वेगात असतात ते वेगात असल्यामुळे एखादी वस्तू जर वेगात असेल आपण साधं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही मऊत का पोवा पाहिलाय का नाही मऊत का पोवा पाहिलाय की तुम्ही सर्वांनी मऊत का पोवा पाहिलाय की नाही मला सांगा मऊत का पोवा म्हणजे असं सर्कस मध्ये असं असतो पहा असा खोल खंडा असतो बरोबर की नाही मग तिथे टू व्हीलर रायडर असतात असे ते गाडी अशी वरती चढवतात असे गोल 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 असे फिरतात पाहिलं का कधी तुम्ही यस मऊत का पोवा पाहिला का तुम्ही पाहिलाय बऱ्याच जणांनी पाहिला असेल मऊत का पोवा यात्रेमध्ये येतो पहा मऊत का पोवा म्हणजेच काय हे टू व्हीलर वाले असतात ना ते गाडी अशी गोल गोल खाली फिरवतात आणि त्यानंतर मग वरती म्हणजे हा जो आता शेड असतो त्या वेनचा तर याच्यामध्ये अशी गाडी चढवतात अशी गोल 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 फिरवतात पण ते हो आहे पण एखाद्या वस्तूला यस हो आहे बल लावलं तर ऑब्जेक्टला गती मिळते यस व्हेरी गुड श्रेया साळुंबे सुंदर आले हो सर पाहिलंय आम्ही पाहिलं असेल म्हणजे से ग्रहांचं पण तसंच आहे मूनचं पण तसंच आहे त्याची मोशन असते बऱ्याच जणांनी पाहिलं सुद्धा असेल बऱ्याच जणांनी पाहिलं सुद्धा नसेल मोदक पोवामध्ये काय असतं म्हणजे टू व्हीलर वाले डायरेक्ट आडवी गाडी करतात आणि आडवी गाडी अशी फिरवतात गोल 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 म्हणजे खाली का पडत नाही त्यांचं स्पीड असतं वेग असतो या वेगामुळे ती गाडी खाली पडत नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके यश बिलकर बॅटरी लो झाले की नंतर पाहू शकतो वस्तूला गती देण्यासाठी बल लावले जाते म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे जर आपण एखाद्या वस्तूला बल लावले तर त्या वस्तूला काय येते गती येते लक्षात घ्या जर एखाद्या वस्तूला आपण जर बल लावले तर त्या वस्तूला काय काय होते गती येते तुमच्या पुस्तकात पण दिलंय पहा त्यांनी पुस्तकात काय सांगितलंय एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते हे आपण याआधीच पाहिलेलं आहे म्हणजे एखाद्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत म्हणजे एखादी वस्तू स्थिर आहे तिला तुम्हाला एका जागेवरून दुसरीकडे हलवायचंय तर काय करावं लागेल आपल्याला ऑफकोर्स फोर्स आपल्याला वापरावा लागेल बल वापरावं लागेल म्हणजे एखादी गाडी बंद पडली आपल्याला काय करावं लागेल रे त्या गाडीला जर आपल्याला पुढे लोटायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल फोर्स अप्लाय करावं लागणार आहे बल वापरावं लागणार आहे लक्षात घ्या खूप सुंदर उत्तर विद्यार्थ्यांची आलेली आहे व्हेरी व्हेरी नाईस खूप छान
एखाद्या वस्तूला बळ लावले असता त्याची दिशा वा वेग काय होतो बदलतो. खूप छान उत्तर तुमच्याकडून आलेलं आहे. व्हेरी नाईस. पहा आता पुढच्या पानावरती जाऊया. तत्पूर्वी तुम्हाला त्यांनी म्हटलं थोडे आठवा असं म्हटलंय. न्यूटनचे गतिविषयक तीन नियम आहे म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी आपलं प्रकरण पाहिलं असेल. टॉप प्रकरण आपलं आहे न्यूटनचे गतिविषयक नियम. गतीचे नियम 9वीला पहिलंच प्रकरण आहे. ते सुद्धा मी खूप छान शिकवलं होतं तुम्हाला मागील वर्षी. पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला चांगलं सायन्सचे लेक्चर किंवा इतर लेक्चर जे असणार आहे ते सुद्धा 100% मी घेणार आहे. मग मला कोण सांगतं लाईव्ह येता का? रिप्लाय द्या. सर तुम्ही दररोज लाईव्ह येता का? आजपासून बघा रोज लाईव्ह लेक्चर असेल. उद्या या वेळेमध्ये आपलं गणिताचं लेक्चर असेल. परवा पुन्हा विज्ञानाचं लेक्चर असेल. आणि आपण संध्याकाळचं घेणार आहोत. 8 नंतर जर आपण इतिहास भूगोलला सुद्धा चालू करणार आहोत. त्यामुळे बाबा प्लीज जे नवीन माझे विद्यार्थी आहेत त्यांना माझी विनंती असेल आपल्या या व्हॅल्युएबल मोस्ट इम्पॉर्टंट आणि ऑथेंटिक यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. कारण की वर्षभर तुम्हाला 10वीचा अभ्यास आपण खूप छान प्रकारे देत असतो. तुम्हाला सर्वांना माहीत असेल 10वीचा अभ्यास कसा करावा यावरती मी एक व्हिडिओ बनवलाय. नक्कीच तो सर्वांनी पहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा 100% होईल. पहा आता पुढे जाऊया. पुढचा मुद्दा मला कोण सांगता रे बाहनो गतीचे नियम नक्की काय आहे प्रश्न. पहा अमित सावंत ने खूप सुंदर उत्तर दिले. अतिशय सुंदर उत्तर. ओके 8वी स्कॉलरशिप इंग्लिशचा क्लास केव्हा असतो? इंग्लिशचा क्लास मला संध्याकाळी घ्यायच्या विचारामध्ये आहोत. 100% ते सुद्धा घेणार आहे स्कॉलरशिप. सर तुम्ही सकाळी घेता ना? सकाळी बाबा आपलं NMMS 8वी स्कॉलरशिप 5वी स्कॉलरशिपचं लेक्चर असतं. सर MTSचं मॅथ्सचे व्हिडिओ घेत जा. 100% MTSचं सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला. डुकरे नावाचे विद्यार्थी थँक्यू सर सबस्क्राईब केलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सगळेच विद्यार्थी सबस्क्राईब करतो. शेजारी असताना बेलवरती क्लिक करा. कारण की तुम्हाला थंबनेल अपलोड करायला असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याला थोडासा वेळ लागतो. बघा वेळ लागत असेल तर तुम्हाला डायरेक्टली लेक्चरच्या आधी सुद्धा लाईव्हची लिंक पाठवायला शक्य नसतं. मग तुम्हाला प्रत्येकालाच लिंक पाठवणे शक्य आहे का? नाही. जे विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असतील त्यांनी या नंबरवरती नाव वर्ग पाठवा. एका विद्यार्थ्याने खूप सुंदर सांगितलंय पहा पहिला नियम काय म्हणताय. वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू फिरत राहते. गतिमान वस्तू रबर कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने असते. पहा म्हणजेच काय आहे मी तुम्हाला सांगतो. पहा पहिला नियम. पहिला नियम काय सांगतो आपल्याला? जर एखादी वस्तू गतीमध्ये असेल तर ती वस्तू कशी असते? गतीमध्येच राहते. पहा काय सांगितलं मी? जर एखादी वस्तू गतीमध्ये असेल तर ती गतीमध्ये राहते. आणि जर एखादी वस्तू जर स्थिर असेल तर ती वस्तू स्थिरच राहते. कुठपर्यंत स्थिर राहते? जोपर्यंत त्या वस्तूवरती आपण बाह्य बळ प्रयुक्त करत नाही. म्हणजे एखादी वस्तू जर गतीमध्ये असेल तर ती गतीमध्येच राहते. जर एखादी वस्तू जर स्थिर असेल तर ती वस्तू स्थिरच राहते. कुठपर्यंत? जोपर्यंत आपण बाह्य बळ वापरत नाही. बाह्य बल वापरत नाही. ते बाह्य बल जर वापरलं तर त्या वस्तूला काय येतो? वेग येतो. हा पहिला नियम आहे. मला कोण सांगतं रे न्यूटनचा दुसरा नियम जो की सगळ्यांना फेमस फॉर्म्युला माहिती असेल एफ बरोबर एम ए. आता एफ म्हणजे काय असतं बघा? फोर्स. फोर्स म्हणजेच बल. बल बरोबर काय असतं सांगा? बल बरोबर एम म्हणजे वस्तुमान. मास म्हणतो आपण त्याला. वस्तुमान लक्षात घ्या. मागच्या वर्षी झाले तुम्हाला हे वस्तुमान. आणि हे म्हणजे काय असतं बघा? त्वरण असतं. त्वरण हा झाला न्यूटनचा दुसरा गतिविषयक नियम. आणि न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम म्हणजे न्यूटन्स लॉ. न्यूटनचे नियम आहेत, रूल्स म्हणतो आपण त्याला. न्यूटनचे नियम तिसरा नियम सगळ्यात सोपा आहे. एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. बरोबर आहे. जिंद्रेचं उत्तर आलंय, लोढेंचं उत्तर आलंय, गीतेचं उत्तर आलंय, सर्वरी आहे. बऱ्याच जणांची खूप सुंदर उत्तर आलेली आहे. प्राऊड ऑफ यू. एफ इज इक्वल टू एम ए. तिसरा नियम काय सांगतो आपल्याला? तिसरा नियम आपल्याला सांगतो प्रत्येक क्रियाबलावर त्या ठिकाणी प्रयुक्त किंवा विरुद्ध दिशेने बल असतो. एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. प्रत्येक क्रियाबलावर त्या ठिकाणी प्रतिक्रिया बल त्या ठिकाणी तयार होतं. प्रतिक्रिया बल आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे क्रियाबलावरती काय असतं? प्रतिक्रिया बल असतं. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना. ओके. हे न्यूटनचे गतिविषयक तीन नियम होते. सावंत, गीते, लोढे,
सर बरे परदेशी हे आपले ऍक्टिव्ह आणि हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून उत्तर आपल्याला पाहायला मिळतात आता तुम्हाला परिचय शास्त्रज्ञाचा दिलाय तेवढं पाहूया आणि नंतर वर्तुळाकार गती काय असते तो प्रकार पाहूया आता इथे तुम्हाला दिलाय रेडी पा परिचय शास्त्रज्ञाचा शास्त्रज्ञ कोण आहे न्यूटन नावाचे शास्त्रज्ञ आहेत पहा काय म्हटलंय सर आयझॅक न्यूटन 1642 ते 1727 आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात कोण होते आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ त्यांचा जन्म इंग्लंड मध्ये झाला त्यांनी गतीचे नियम मांडले तीन नियम आहेत हे सर्वांना माहित असेल गतीची समीकरणे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकात मांडला त्याआधी केपलरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे तीन नियम मांडले पहा म्हणजे त्यांच्या नियमांच्या आधी केपलर नावाचा सायंटिस्ट होता उद्या आपल्याला केपलरचे नियम माहिती पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये खूप आयोपी लेक्चर आपला असेल बघा तुम्हाला माझी विनंती आहे रेग्युलर लेक्चर आता अटेंड करत राहा कारण की पुढे आपल्याला केपलरचे नियम पाहिजेत केपलरचे नियम 100% परीक्षेला असतात ते समजून घ्या कारण की ते नियम तुम्हाला जर समजले तर 100% फायदा होईल पहा मग त्याआधी केपलरने कक्षांचे वर्णन करणारे तीन नियम मांडले परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात या मागील कारणाची काही जाण नव्हती न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गतीविषयक पद्धतीने काय केले सिद्ध केले मग पुढे दिलंय पहा त्यांनी न्यूटनने प्रकाश ध्वनी उष्णता गणित या क्षेत्रांमध्येही उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला पहा न्यूटनने गणिताची नवीन शाखा शोधली प्रिन्सिपिया नावक त्यांच्या पुस्तकामध्ये कॅल्क्युलस असं होतं म्हणजे काय म्हणतो कॅल्क्युलस आता मॅडमचं एमएससी मॅथमॅटिक्स आहे मॅथमॅटिक्स मी विषय ज्यावेळेस स्पेशल घेता त्यामध्ये कॅल्क्युलस नावाचा विषय असतो कोणता विषय असतो कॅल्क्युलस कॅल्क्युलस हा मॅथचा विषय आहे मॅथचा हा मॅडमचा विषय आहे एमएससीला ज्यावेळेस तुम्ही मास्टर ऑफ सायन्स बनता मॅथ्समध्ये त्यावेळेस तुम्हाला एक सेपरेट विषय असतो बीएससीला बीएससी म्हणजे 15वीला 15वी नंतर 17वीला तर मॅडमला त्यांना 17वीला एमएससी मॅथमॅटिक्समध्ये कॅल्क्युलस नावाचा विषय असतो प्लस ॲडिशनल विषय असतो पहा त्यांचा शोध यांनी लावला पुढे त्यांनी हे पण सांगितलंय कॅल्क्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात भौतिक शास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो आता भौतिक शास्त्र माझा विषय आहे फिजिक्स आणि मॅथ्स गणित विषय मॅडम्स आहे दोघांचे दोन्ही विषयांचा उल्लेख या ठिकाणी आलाय मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते परावर्तक दुर्बीण म्हणजेच काय ज्याच्यावरती लाईट जर पडली तर ती लाईट यामध्ये रिफ्लेक्ट होते रिफ्लेक्शन होतं आपण त्याला म्हणजे एखाद्या वस्तूवरती जर प्रकाश पडला तर तो प्रकाश काय होतो रे परावर्तित होतो दुसऱ्या दिशेने जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो परावर्तन असं म्हणतं जातं तीन रूल आहे सर मला गणित उघड जाते बाळा सर टीचर शिकवतात मॅथ्स 100% बाळा उद्या तुमचं मॅथ्सचं लेक्चर असेल गणिताचा विषय असेल त्यामुळे 100% उद्याच्या लेक्चरला देखील तुम्हाला प्रेझेंट राहायचे डोकरेने सुंदर उत्तर दिले यस व्हेरी गुड खूप छान पहा आता पुढे वर्तुळाकार गती म्हणजे काय तेवढं पाहूया म्हणजे पुढच्या लेक्चरला आपल्याला केपलरचे नियम पाहता येतील आता वर्तुळाकार गती पुढचा जो मुद्दा आहे म्हणजे तुमची दोन पानं आपली कंप्लीट होतील आजच्या लेक्चरला पुढच्या लेक्चरला तुम्हाला काय करायचं केपलरचे नियम आता तुम्हाला होमवर्क पण मी देऊन जाणार आहे होमवर्क कोणता द्यायचा आहे तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला होमवर्क पण जाता जाता येणार आहे तुम्ही होमवर्क सुद्धा कम्प्लीट करायचा पूर्ण प्रयत्न करावा मराठीमध्ये असेल किंवा काय असेल ओके वर्तुळाकार गती वर्तुळाकार गती म्हणजेच काय आहे बाबा वर्तुळाकार गती वर्तुळाकार गती मला सांगा गोफन म्हणजे काय हा शब्द कधी ऐकला तुम्ही गोफन गोफन शब्द कधी ऐकला का रे बाबा तुम्ही गोफन एनीवन फ्रॉम यू गोफन शब्द कधी ऐकला का तुम्ही गोफन नसतं ऐकलं तर तुमच्या वडिलांना विचारा तुमच्या आजीला विचारा आजोबांना विचारा असतील तर नक्कीच विचारा गोफन या शब्दाचा अर्थ काय असतो कोणी हो सर नक्कीच हो 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 सर सर टेन्थ क्लास मध्ये या इयरला बोर्ड आहे का आहे ना माझं 100% आहे हो सर गोफन ऐकलाय गोफन हा शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऐकला नाहीये ओके मी चालवले आहे गोफन बरोबर आहे मोरे वेराळे सरवरे असेल गीती असेल सावंत असेल हो नारायण असेल खूप छान भांडीवर वावरतात बरोबर पाहा नाही पाहिजे
आता माझ्याकडे सुद्धा काही ऑफलाईनला विद्यार्थी आहेत त्याच्यातल्या निम्म्या विद्यार्थ्यांनी म्हणजे 10-15 विद्यार्थ्यांनी जवळपास गोफन पाहिलेली नाही त्यांचं दुर्दैवी आहे म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही पाहिली आहे का मी तर पाहिली नाहीच आहे तुम्ही पाहिली आहे का असा माझा प्रश्न तुम्हाला आहे बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिली नसेल ग्रामीण भागामध्ये जिथे शेती आहे शेतीचं रक्षण करण्यासाठी पाखरांपासून त्याचं संरक्षण करण्यासाठी गोफण म्हणजे दगड असा दगड ठेवला जातो असा गरगर 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 करून फेकला जातो तो दगड फास्ट जोरात पुढे पोहोचतो ती गोफण असते मग त्या ठिकाणी असणारी जी गती असते ती गती कोणती असते बघा वर्तुळाकार गती असते कोणती गती असते वर्तुळाकार गती असते हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे होमवर्क तुम्हाला सांगतो बघा आपलं लेक्चर बघा टाइम टेबल पूर्ण सांगतोय रोज दुपारी 3 वाजता सध्या तरी सध्याचं लेक्चर सांगतो काही दिवसांनी बदल होणार आहे त्याच्यामध्ये रोज दुपारी 3 वाजता 3 ते 3:45 इंग्लिश ग्रामर काही दिवसांनी मराठी ग्रामर हिंदी ग्रामर सगळं घेणार आहे त्यानंतर 3:45 ते 4:30 इंग्लिश आणि सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांचं लेक्चर असेल लागतील त्यानंतर 4 वाजता रोज 4:30 मराठी मीडियमचं लेक्चर असेल पण गणित असेल विज्ञान असेल किंवा इतर जे विषय असणार आहेत ते तुमचं सध्या तरी टाइम टेबल असेल पुढील 15-20 दिवस मग त्यानंतर पुन्हा चेंज होणार आहे संध्याकाळचा टायमिंग होईल आपला त्यामुळे ते लेक्चर सुद्धा तुम्हाला अटेंड करता येईल संध्याकाळचं म्हणजे साधारणतः 4 नंतर लेक्चर असण्याची शक्यता आहे तो शेड्यूल सुद्धा तुम्हाला मी 100% शेअर 100% करेल ओके पहा यस सर पक्षांनी धान्य खाऊ नये म्हणून त्याचा वापर केला जातो खूप छान उत्तर विद्यार्थ्यांकडून येत आहे बाबा आता ऍक्टिव्ह विद्यार्थी आहेत नक्कीच तुम्हाला कमेंट दिसत असेल आणि माझी विनंती आहे बाबा जेवढे विद्यार्थी आहेत ना 100% बाबा प्रामाणिकपणे अभ्यास करा आपलं मिशन 95 या वर्षी देखील आहे मिशन 95 म्हणजे तुम्ही सर्वजण माझ्या सोबत पाहिजे 95% आपलं मिशन असणार आहे ओके यस व्हेरी गुड पहा पुढे जाऊन त्यांनी दिले पहा एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा दोरीचे दुसरे टोक हातात धरून शेजारी तुम्हाला जी आकृती अशी गोलाकार दिसण्याची गोलगोल फिरवायचे तुम्हाला जेणेकरून दगड एका वर्तुळाकार दिशेत फिरेल त्या दगडाची तुम्ही काही बल प्रयुक्त करीत आहात का त्या दिशा कोणती असेल हे बल प्रयुक्त होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यावर दगडावर काय प्रभाव पडेल समजा ती वस्तू तुम्ही गोल 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 फिरवताय आणि ती वस्तू जर सोडून दिली तुम्ही मला सांगा गोल गोल फिरवत असताना बल तुमच्या हातापाशी असेल की दगडापाशी मला पहिला प्रश्न तुम्हाला माझा पहिला प्रश्न काय आहे तुम्ही असं गोल 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 फिरवताय तर फोर्स तुमच्या हातापाशी असेल की त्या दगडापाशी असेल हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न माझा दुसरा प्रश्न असा आहे जर तो दोरा आपण सोडला तर तो दगड आहे तो लांब जाईल की जवळ पडेल असा माझा प्रश्न आहे म्हणजे लांब पडणार आहे बाहेरच्या बाजूने पडेल की केंद्राच्या दिशेने पडणार आहे हा माझा दुसरा प्रश्न पाहूया किती विद्यार्थ्यांचं उत्तर आहे यस हातापाशी यस खूप छान कुठे असणार आहे बाबा फोर्स ते जे बल आहे ना ते तुमच्या हातापाशी असणार आहे आणि ती वस्तू कुठे जाणार आहे लांबच्या दिशेने जाणार आहे किंवा लांब त्या ठिकाणी पडणार आहे खूप छान उत्तर आलंय लांब जाईल दुसरा प्रश्न आहे सर मराठी ग्रामरचे व्हिडिओ आहेत घ्या ना हो बाबा मराठी ग्रामर सुद्धा 100% घेणार आहे सर मी तुमच्याकडे NMMS ला स्कॉलरशिप मिळवली आहे बोसेकर थँक्यू सो मच बाळा 100% मला तुम्हाला या वर्षी देखील 95% मिळवून द्यायचे आहेत माझं ध्येय आहे त्यामुळे सगळ्यांनी नक्कीच आपल्या या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जावा अरे एवढे विद्यार्थी आहेत मला लाईक कमी का दिसत आहे अरे बऱ्यापैकी लाईक झालं सगळ्यांच्या सगळे आहेत सगळ्यांनी लाईक केलं तरी 5 विद्यार्थ्यांनी अजून लाईक केलं नाही 5 विद्यार्थ्यांनी अजून लाईक केलं नाहीये त्या विद्यार्थ्यांनी प्लीज लाईक करा बाबा प्लीज ओके पुढे पहा पुढे जाऊन अभिकेंद्री बल हे सगळं पाहत असताना तुम्हाला या घटकामध्ये अभिकेंद्री बल म्हणजे काय याच्यावरती प्रश्न असेल कोणत्या याच्यावरती अभिकेंद्री बल म्हणजेच काय यावरती 100% प्रश्न असते बाबा अभिकेंद्री बल कोण सांगतो मला अभिकेंद्री बल म्हणजे काय यस एनीवन फ्रॉम यू अभिकेंद्री बल 100% सांगण्याचा प्रयत्न करा सर NTSC चे व्हिडिओ बनवा बरेच व्हिडिओ तयार आहेत आपले अजूनही आपण 100% करूया सर 9 मिशन 95 कम्प्लीट नाऊ 100% मिशन प्रशांत वेलकम आहे मला वेलकम आहे तुझं वर्तुळाकार कक्षे फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते तर या बलाला काय म्हणतो आपण अभिकेंद्री बल म्हणतो म्हणजे केंद्राच्या दिशेने जर प्रयुक्त होणारा बल आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं
तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असेल तर या बलास अभिकेंद्री बल असं म्हटलं जातं. म्हणजे बलामुळे वस्तूच्या केंद्राकडे जाण्याची जी वृत्ती असते त्यालाच आपण काय म्हणतो अभिकेंद्री बल असं म्हणतो. आता मेन आपल्याला उद्या पाहायचंय उद्याचं लेक्चर बघून तुम्हाला होमवर्क मी आताच देऊन ठेवतो. सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये केपलरचे तीन नियम आहे ते मेंशन करायचे. ओके उद्या तर मी शिकवणारच आहे तरीही तुम्हाला होमवर्क आहे. ज्यांच्याकडे पुस्तकं असतील त्यांनी केपलरचे तीन नियम नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. वेळ आपला झालाय. सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आहे. आज आपलं मिशन 95 चालू करतोय. आपलं ध्येय असणार आहे आपल्याला इयत्ता 10वी मध्ये 95%+ मिळवायचे. त्यासाठी आयएमपी प्रश्न मी 100% तुम्हाला देणारच आहे. शेवटी शेवटी मी देतच असतो. मागील वर्षी तुम्ही पाहिलं असेल खूप सुंदरपणे मी तुम्हाला आयएमपी प्रश्न दिले होते. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक प्रोव्हाइड करतोय. त्याच्यावरती क्लिक करून नक्कीच व्हिडिओला तुम्ही जॉईन करू शकता. आतापर्यंतची जी दर्जेदार प्रकरण आपण शिकवलेली आहे ती सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच मी ठेवतोय. सगळ्यांनी नक्की पहा ती प्रकरण जेणेकरून तुम्हाला अभ्यास करता येईल. आतापर्यंत बाबा खूप अशा व्हिडिओ मी दाखवीच्या तयार केल्या. प्रश्नपत्रिकांच्या असतील खूप असतील त्यांचा सुद्धा तुम्ही नक्कीच पहा त्यांचा वापर करा आणि चांगला अभ्यास करून या परीक्षेमध्ये आपल्याला टार्गेट करायचं आहे. सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. आता थांबतोय मी. सर मला बलांचे नोट्स देत का मला बल भरपूर आहे. मला एलटीसी सॅटचे व्हिडिओ बनवू 100% त्याच्यावरती सुद्धा आपण सॅटच्या भरपूर व्हिडिओ रेडी आहेत बनवू. तरीही मी पुन्हा घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल सॅटवरती. ओके ओके व्हिडिओच्या खाली सगळ्यांनी तीन नियम नक्कीच मेन्शन करा बनवू. ओके ऑल द बेस्ट ऑल माय डिअर. ज्यांनी लाईक नसर केलं प्लीज लाईक करा. थँक्यू सो मच सगळ्यांनी लाईक केलंय. एक लाईक फक्त बाकी आहे 50 क्रॉस. ओके ऑल द बेस्ट. थांबूया व्हिडिओच्या खाली नंतर बावनो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुमच्या. ओके ऑल द बेस्ट. उद्या मी चेक करेन तुम्ही काय काय केलंय ते. ठीक आहे.